देशसेवेसाठी आपले आयुष्य अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान कदापि सहन करणार नाही असे प्रतिपादन करून भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांनी काँग्रेसचे प्रियांक मल्लिकार्जुन खरगे यांच्या पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त केला. तसेच उद्धव ठाकरे यांना अपमानजनक वक्तव्याचा निषेध करत काँग्रेसला जा विचारणार का, ज्या पद्धतीने भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करून काँग्रेसचा निषेध करणार आहे त्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पक्ष काँग्रेसला रस्त्यावर उतरून विरोध करणार का असा प्रश्न उपस्थित केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काँग्रेसचे प्रियांक मल्लिकार्जुन खरगे यांनी आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यांच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी पनवेलच्या वतीने शुक्रवारी खरगे यांच्या पुतळ्याला जोडमारो आंदोलन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी फलक आणि पोस्टर घेऊन काँग्रेस विरोधात घोषणा देत प्रियांक खरगे यांच्या पुतळ्याला जोडे मारून तसेच पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, चर्चिला घरत, भाजपचे पनवेश्वर अध्यक्ष अनिल भगत, ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, माजी नगरसेविका दर्शना भोईर, ॲडव्होकेट वृषाली भागमरे, रुचिता लोंढे, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, सुनील घरत, भाजपचे पळसपे विभागीय अध्यक्ष अनिश ढवळे, मोतीलाल कोळी, रवी नाईक, भीमराव पवार, महिला मोर्चाच्या पनवेश्वर अध्यक्ष राजश्री वावेकर, या मोर्चा पनवी शहर अध्यक्ष सुमित झुंजारा, उपाध्यक्ष प्रीतम म्हात्रे, सरचिटणीस रुपेश नागवेकर, युवा नेते प्रतीक भैरा, केदार भगत, सोशल मीडिया शहर संयोजक प्रसाद हनुमंते, प्रभाग 18 चे अध्यक्ष महेश सरदेसाई, अक्षय सिंग, प्रवीण मोरबाळे, रोशन ठाकूर, सुनीता गुरव, शांताराम म्हाडिक, दिनेश ढवळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. राजकारणामध्ये बघतो की आपण भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व ज्या वेळेला देश प्रथम आपल्या सगळ्यांना माहिती आहे भारतीय जनता पार्टी आपण म्हणतो राष्ट्र प्रथम नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः अशा प्रकारचं भीत वाक्य घेऊन आपण सगळेजण काम करतो त्याच प्रकारचं वक्तव्य त्याच प्रकारचं पत्र माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं काल आपण सगळ्यांनीच वाचलं आहे की जे जे देशद्रोही आहे त्या देशद्रोहींबरोबर भारतीय जनता पार्टी कधी जाणार नाही आणि अशा देशद्रोहींबरोबर जे सोपण हिंदुत्ववादी म्हणतात असे शिवसेनेचे उद्धव ठाकरे त्या ठिकाणी जाणार आहेत का त्यांच्याबरोबर जाणार आहेत का तर ते गेलेले आहेत याच्या आधी सुद्धा. आता जे काँग्रेसच्या नेत्यांनी वक्तव्य केलं त्याचा निषेध हे उद्धव ठाकरे आणि त्याची कंपनी करणार आहे का अशाच प्रकारचं वक्तव्य ज्या वेळेला काँग्रेसच्या नेत्यांनी केलेलं होतं त्यावेळेला त्यांना पहिले चप्पल मारण्याचं काम जोडे मारण्याचं काम माननीय हिंदू विरोध सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केलेलं होतं आणि अशाच प्रकारचं वक्तव्य करणारे या सगळ्या काँग्रेसचे नेते जे आहेत या सगळ्यांना आपण असंच चप्पल मारून असंच जोडे मारून आंदोलन केलं पाहिजे आणि त्याचा निषेध आपण सगळ्यांनी जाहीररित्या निषेध करायला पाहिजे. त्याच्यामुळे आज आपण हा पुतळा बनवलाय या पुतळ्याला खऱ्या अर्थाने हे चोरी आहे आपण सगळेजण मारणार आणि या सगळ्याचा निषेध आपण आपल्याला करायचा आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी याच्या पुढे जाहीर निषेध आपण करायचा आहे. त्याच्यामुळे निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो देशद्रोहींचा अपमान देशद्रोहींचा अपमान. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना समजून न घेता त्यांचे विचार समजून न घेता गेली 50 वर्ष सातत्याने काँग्रेस पक्ष त्यांच्या विचारांचा अवमान करत आलेली आहे. आज भारतीय जनता पार्टी नव्हे तर संपूर्ण देशातील जनता या निर्लज्ज प्रियांक खरगेंच्या वक्तव्यावर नाराज झालेली आहे, चिडलेली आहे आणि आम्ही आज प्रातिनिधिक इथे आम्ही त्यांचा निषेध करत आहोत. परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जो विचार आहे जो ही काँग्रेस पक्ष नष्ट करू पाहत आहे किंवा त्यांच्या विचारांना विरोध करू पाहत आहे पण हे आज त्यांच्या कित्येक पिढ्यांना जमलेलं नाही. प्रियांक खरगे हे खरगे जे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांचं एक पुत्र आहे, काँग्रेस पक्षाचं नवीन पिल्लू आहे. या पिल्लाला स्वातंत्र्यवीर सावरकर कधी समजणारच नाही आणि त्याला स्वातंत्र्यवीर सावरकर समजण्यासाठी अनेक पिढ्या जन्म घ्यावे लागतील अशा या निर्लज्ज प्रियांक खरगेचा मी पनवेल भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड
च्या वतीने जाहीर निषेध करतो, निषेध निषेध निषेध। काँग्रेस पक्षाची जर आपण नीतिमत्ता बघितली तर आज भारत देशाचं नाव माननीय पंतप्रधान मोदीजी आज सर्वात वरच्या क्रमांकावर, जगभरात त्यांचं नाव होत आहे आणि सर्वात वरच्या क्रमांकावर आपण भारत देशाला कसं नेऊ शकतो हे आज नरेंद्र मोदीजींचं ध्येय आहे। त्यांना विरोध करण्यासाठी किंवा त्यांची चळवळ आणि जे ज्यांनी भारत देशासाठी आहुती दिलेली आहे, प्राणाची आहुती देऊन आपला संसार आपलं सर्व जीवन ज्यांनी भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले आहे आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी आपलं जीवन जे अर्पण केलेलं आहे, अशा शिवीरांचा किंवा वीर सावरकर याच्यामध्ये एक मोठं नाव आहे ज्यांनी देशासाठी खूप मोठं योगदान केलेलं आहे। त्यांच्याबद्दल आपण शब्द वापरू, त्यांच्याबद्दल खोटं काहीतरी बोलून किंवा त्यांचा जो जनसामान्यामध्ये त्यांच्यामध्ये जी भावना आहे, जो स्वाभिमान आहे, त्याला विरोध म्हणून आज काँग्रेस पक्षाचे नेते जे प्रियांका खरगे जे बोललेले आहेत त्याचा निषेध आम्ही करतो आणि त्यांना काँग्रेस पक्षाला मला वाटतं काहीतरी पद्धतीनं कुठल्यातरी दुसऱ्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने समजावं लागणार आहे। तर अशा पद्धतीनं जर आपण अशा पद्धतीनं जर काँग्रेस पक्ष जर करणार असेल भारताच्या विरोधात, भारत देशाच्या विरोधात किंवा जे लोकांनी ज्यांनी ज्यांनी मोठमोठे हुतात्मी झाले त्यांच्या विरोधात जर अशा पद्धतीनं जर ते बोलणार असतील तर हे कदाही भारतीय जनता पक्ष पकडून घेणार नाही। आणि त्याच्यापुढं आज आपण ज्या अशा विचारसरणीचे लोक असतील जे भारत देशाच्या विरोध असतील, माननीय नरेंद्र मोदींच्या विरोधात जे करणार असतील त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष, पनवेलची सर्व कमिटी, माननीय जिल्हाध्यक्ष व माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पुढे काम करत राहतील। काँग्रेसचा एक निर्लज्ज मंत्री जो की त्यांच्या अध्यक्षांचा मुलगा आहे आणि त्यांनी सावरकरांबद्दल काहीतरी आक्षेपार्ह बोलला, पण त्याची काही चुकी नाही त्याच्यात मी मानतो, कारण सावरकरांचा विरोध कोणी केला तर ब्रिटिशांनी केला आणि काँग्रेसची पण तीच संस्कृती आहे की जो देशाविरुद्ध असेल, देशासाठी जो असेल त्याच्या विरुद्ध ते नेहमी बोलतात। म्हणून अशा काँग्रेस नेत्यांचा आम्ही इथे धिक्कार करतो, प्रियांक खरगे यांचा निषेध करतो। आपण इकडे सगळे भारतीय जनता पार्टीतर्फे जमलोय अशा प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी आणि यांना भीती आहे सावरकरांच्या विचाराची, कारण 75 वर्ष झाली स्वातंत्र्याला, ब्रिटिश जसे घाबरायचे तसे आज पण काँग्रेसवाले सावरकर विचारांना घाबरतात, पण आपण सगळे इकडे सावरकरांच्या विचारांनीच पुढे जाणार आहोत। भारत माता की जय, वंदे मातरम। दरम्यान खारघर येथेही अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखालीही जोडोमारो आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी भाजप नेते ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, नरेश ठाकूर, किरण पाटील, गीता चौधरी, समीर कदम, अमर उपाध्ये, वासुदेव पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते।